अजित पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धक्का. साखर कारखान्यांबाबत काढलेला शासन निर्णय 8 दिवसात मागे घेतला. सूत्रांची माहिती. ज्यांना मंत्रीपद देता आलं नाही अशा पदाधिकाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न. साखर कारखान्यांच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांचे भाजपवर गंभीर आरोप. मुंबई वगळता सर्व मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य आणि केंद्रासह स्थानिक महानगरपालिकांनी विशेष आर्थिक योगदान दिलं, पण मुंबई मेट्रोमध्ये मात्र मुंबई महानगरपालिकेचं योगदान शून्य आहे. मंत्रालयातल्या वॉर रूममध्ये काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित. गेल्या 5 वर्षात 32,462 झाडं काँक्रीटच्या वेढ्यातून मुक्त, तर उर्वरित 6,383 झाडांभोवतीचं काँक्रीटीकरण पुढच्या 6 महिन्यांमध्ये हटवलं जाणार. मुंबई महानगरपालिकेनं हायकोर्टामध्ये दिलंय प्रतिज्ञापत्र. धारावीचा पुनर्विकास प्रकल्प अदानीला देण्याचा निर्णय योग्य, पारदर्शक आणि तर्कशुद्ध. नव्या निविदेनुसार अपात्र झोपडीधारकांचाही प्रकल्पामध्ये समावेश करणार. राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयामध्ये माहिती. मुंबईच्या विकास आराखड्याची जबाबदारी नीती आयोगाकडे. या पार्श्वभूमीवर नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम आणि त्यांच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मुंबईच्या आर्थिक विकासाबाबत मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची नीती आयोगासोबत बैठक. हा तर मुंबईला गिळण्याचा डाव. बैठकीवरून संजय राऊतांचा आरोप. संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा. नितेश राणे यांचं ATS प्रमुख सदानंद दाते यांना पत्र. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीतून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळलं. त्यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची वर्णी. छत्रपती संभाजीनगरमधल्या अजिंठा अर्बन सहकारी बँकेवर RBIचे निर्बंध. पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची गर्दी. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतातली उभी पिकं धोक्यात, त्यामुळे शासनानं जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी. नाशिक जिल्ह्यात पावसानं ओढ दिली. सिन्नरची देव नदी कोरडी पडली, तर विहिरींमध्ये समाधानकारक पाणी नाही. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, चिंतेचं वातावरण. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर सुद्धा नाफेडकडून अजूनही कांदा खरेदी झालेली नाही, त्यामुळे सरकारनं केलेल्या या घोषणेचा उपयोग काय? पुण्याच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकऱ्यांचा सवाल. विदर्भात स्क्रब टायफस रोगाचा प्रादुर्भाव वाढला. गेल्या महिन्याभरात पूर्व विदर्भात 11 रुग्णांना स्क्रब टायफसची लागण, तर नागपूरमध्ये दोघांचा मृत्यू. गवतात राहणारा चिगर माईट हा किडा चावल्यामुळे स्क्रब टायफसचा संसर्ग होतो. मुंबईतल्या अंधेरीमधील गोखले पुलाचं काम युद्धपातळीवर सुरू, पण पुलाखाली क्रेनला फिरण्यासाठी आवश्यक असलेली 15 मीटर जागा उपलब्ध नसल्यामुळं काम पूर्ण व्हायला वेळ लागतोय, त्यामुळे पूल पूर्ण व्हायला वेळ लागणार. भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांच्या आमदार आपल्या दारी उपक्रमाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ. इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र मुंबई बैठकीमध्ये निश्चित होणार. शिवसेना किंवा अन्य प्रादेशिक पक्षांनी प्रादेशिक गट तयार करून जागा वाटप करण्याचा प्रस्ताव. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर शुक्रवारी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा सत्कार. इंडिया आघाडीच्या मानचिन्हाचं गुरुवारी अनावरण. तिरंगी रंगामधील या मानचिन्हाबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांचं मत विचारात घेतलं जाते. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये येणाऱ्या पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी 3 सदस्यीय सुरक्षा. ग्रँड हयात हॉटेलमधल्या 280 खोल्या आरक्षित. इंडिया आघाडीच्या बैठकीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी मराठमोळे खाद्यपदार्थ, ज्यामध्ये वडापाव, बाकरवडी, नारळीवडीसह नाचणी वेफरचा समावेश. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर जबाबदाऱ्यांचं वाटप. मुख्य कार्यक्रमस्थळी नियोजनाची जबाबदारी संजय राऊत, अरविंद सावंत आणि प्रियंका चतुर्वेदींवर. पंकजा मुंडे माहूरच्या रेणुका मातेच्या दर्शनाला. माहूरमध्ये जंगी स्वागत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या प्रकरणाचा 5 सप्टेंबरला लागणार निकाल. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना CBIकडून मोठा दिलासा. पांडेंच्या कंपनी विरोधातील केसचा क्लोजर रिपोर्ट CBIनं केला विशेष कोर्टासमोर सादर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.